महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या विरोधात जवळपास 18 लढाया केल्या आणि या 18च्या 18 लढाया त्यांनी जिंकल्या, त्यामुळे आपण त्यांना अजिंक्य आणि अद्वितीय असा महायोद्धा म्हणून ओळखतो। त्याचबरोबर महाराजा यशवंतराव होळकर यांनी केलेली आणखीन एक महत्त्वाची लढाई म्हणजे हडपसरची लढाई। या लढाईची संपूर्ण जगभरामध्ये चर्चा होत असते। आज या ठिकाणी आपण देखील या विषयावरती बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। त्यासाठी संदर्भ आहे तो म्हणजे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, इतिहास संशोधक, इतिहासाचे गाढे अभ्यासक आदरणीय संजयजी सोनवणे साहेब यांच्या पुस्तकाचा, आणि त्यांच्या पुस्तकातील हा हडपसरच्या युद्धासंदर्भातला उतार आहे। बांधवांनो, आपण 25 ऑक्टोंबर 1802 हा दिवस स्वकीयांच्या अन्यायाविरुद्धचा विजय दिवस म्हणून साजरा करतो। मुळातच ही लढाई का झाली त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे सत्तेच्या हव्यासापोटी बाजीराव पेशवा दुसरा आणि दौलतराव शिंदे यांनी दुसऱ्या मल्हारराव होळकरांचा बेसावध छन गाठून खून केला। विठोजी होळकरांची शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली देऊन निर्घुण हत्या केली। 2 दिवस त्या प्रेताची विटंबना केली। बाजीराव पेशवे दुसरा हा यशवंतराव होळकरांचा होळकर साम्राज्यावरील हक्क नाकारत होता। शेवटी असंख्य प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर महाराजा यशवंतराव होळकरांनी या सर्वांचा बदला म्हणून हडपसर येथे पेशव्यांच्या विरोधात 25 ऑक्टोंबर 1802 रोजी लढाई पुकारली, युद्ध पुकारले, आणि या युद्धाकडे साऱ्या हिंदुस्थानचे लक्ष लागून राहिले होते। पेशव्यांच्या बलाढ्य अशा पुण्यावर निजामानंतर कोणीही स्वारी करण्याचे धाडस केले नव्हते। या लढाईत महाराजा यशवंतराव होळकरांचा संपूर्ण विजय झाला म्हणून ही लढाई इतिहासात हडपसरची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे। पाहूयात या लढाई संदर्भातला हा एक विशेष वृत्तांत। आदरणीय संजयजी सोनवणी साहेब लिहितात, पेशव्याने यशवंतरावांच्या शेवटच्या विनंतीलाही मान दिला नाही, चर्चेची तयारी दाखवली नाही, यामुळे पेशवे आणि होळकर यांच्यातील युद्ध अटळ झाले। शिंद्यांची व अन्य सरदारांची अजस्त्र फौज वानवडीजवळ जमा झालेली होतीच। मग यशवंतरावांनीही आपल्या सेनासागरासह हडपसर गाठले। पेशव्यांच्या बाजूने सर्वाधिक भरणा अर्थातच शिंद्यांच्या सैन्याचा होता। जवळपास 1.25 लाखाचे घोडदळ व पायदळ, तसेच विलायती कंपू आणि जवळपास 80 तोफा शिंद्यांनी मैदानात उतरवल्या होत्या। त्याशिवाय त्यांनी भाडोत्री पेंडारी सैनिकही या युद्धात सामील करून घेतले होते। त्याशिवाय पेशव्यांची रडतराव फौजी जवळपास 6000हून अधिक यांच्या दिमतीला होतीच। दुसऱ्या बाजूला होळकरांची बाजूही भरभक्कम होती, कारण त्यांचे घोडदळ भारतातील सर्वोत्कृष्ट घोडदळ मानले जात होते। होळकरांचे घोडदळ, पायदळ आणि तोफदळासहितचे एकूण सैन्य 1,44,000 होते, सर जदुनाथ सरकार यांनी दिलेल्या संदर्भानुसार। यशवंतरावांची सर्वात जमेची बाजू म्हणजे प्रत्येक सैनिकाचा, मग तो पठाण असो की पेंढारी, हिंदू असो की देशी मुसलमान, प्रत्येकाचा त्यांच्या सेनापतीवर म्हणजेच महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नेतृत्वावर पराकोटीचा विश्वास होता। त्यामुळे हे सर्वजण त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी सेनापतीप्रमाणेच लढत होते। परिणामी सर्व शिपाई गड्यामध्ये एक मित्रत्वाची भावना निर्माण झालेली होती। या उलट शिंद्यांचे होते, स्वतः दौलतराव शिंदे अद्यापही उत्तरेतच होते। होळकर दक्षिणेत गेल्याचा फायदा ते उत्तरेत बसून घेत होते, त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या सैन्यात इतका दम नव्हता। हे युद्धाकडे सारे हिंदुस्थानचे लक्ष लागून राहिले होते। पेशव्यांच्या पुण्यावर निजामानंतर कोणी स्वारी करण्याचे धाडस दाखवले नव्हते, कारण दुर्बळ झाली असली तरी अजूनही मराठीशाही पराक्रमी सरदारांच्यामुळे जिवंतच होती। त्यातच या लढाईत हे 2 बलाढ्य सरदार त्यांच्या अस्तित्वाचा लढा देणार होते, म्हणून सर्वांचे लक्ष या युद्धाकडे लागले होते। युद्धाची व्यूहरचना झाली। शिंद्यांच्या पश्चिम बाजूने कुलब अली खानच्या नेतृत्वाखाली अंबाजी इंगळेंच्या 7 बटालियन,
कॅप्टन डेवच्या नेतृत्वाखाली स्वित्झर्लंडच्या 4 बटालियन्स, तर डाव्या बाजूला सदाशिव भास्कर बक्षीच्या आधिपत्याखाली घोडदळ आणि काही अंतरावर पेशव्यांचे सैन्य व समोर तोफखान्याची रचना अशी परिस्थिती होती. तर या संपूर्ण सेनेचे नेतृत्व बक्षी करत होता. होळकरांच्या उजव्या बाजूने मीर खानचे घोडदळ व पायदळ, कर्नल हार्डिंगच्या 4 ब्रिगेड, विकर्सच्या 5, तर डोजच्या 3 बटालियन्स सज्ज होत्या. तर डाव्या बाजूला शहामद खान, फत्तेह सिंग माने, मीर खान, नागो शिवाजी शेनवी, भवानीशंकर खत्री यांच्यासारखे सेनानी आपापल्या दळाचे नेतृत्व करत होते. समोर तोफखाना होता. होळकरांच्याकडे या समयी जवळपास 100 अधिक तोफा होत्या. स्वतः यशवंतराव होळकर घोड्यावर स्वार होऊन आपल्या हुजुरातीच्या कडव्या सैन्यासह उंचवट्यावर समोर थांबले होते. तेथून ते संपूर्ण रणभूमीचे निरीक्षण करीत होते. सकाळी 9:30 आसपास शिंद्यांकडून प्रथम तोफा धडाडल्या. त्याचवेळी यशवंतरावांनी पुन्हा आदेश दिला की जोवर ते 25 वेळा तोफा डागत नाहीत तोवर आपण युद्ध सुरू करायचे नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या सैन्याची नाहक हानी होऊ नये म्हणून सैन्य जरा मागे सरकावले. मात्र शिंद्यांना वाटले की शत्रू घाबरला, त्यामुळे त्यांना अधिकच चेव चढला. परंतु जसे 25 होऊन गेले तसा यशवंतरावांनी इशारा केला आणि होळकरांची फौज त्वेषाने शिंद्यांच्या सैन्यावर तुटून पडली. बाजीराव पेशवा पर्वतीवरून भरल्या पोटाने युद्धाचे दृश्य काही वेळ पाहत होता. मात्र त्यानंतर जय झाला की पराजय याची विचारपूसही न करता वा अंतिम निकालाची वाटही न पाहता तो जो निघाला तो सरळ डोंजाला जाऊन धडकला. इकडे धमासान युद्ध सुरू होते. शिंद्यांच्या डी बोई आणि सदाशिव भास्करने फारच कडवी लढत दिली. रक्ताचे पाट वाहू लागले. मीर खान त्या गर्दीत सापडला, त्याचा घोडा पडला, पण तरीही तो लढतच राहिला. कर्नल हार्डिंग आपल्या बटालियनसह पुढे आला. याच वेळेस आत्तापर्यंत युद्धभूमीचे निरीक्षण करणारे महाराजा यशवंतराव होळकर आपल्या कडव्या सैन्यासह युद्धभूमीवर उतरले. झंझावाती वेगाने ते शिंद्यांच्या तोफचीवर कोसळले व अनेकांना कंठस्नान घालू लागले. तोफखाना बंद पाडून मागे असलेल्या कुलब अलीच्या घोळदळावरही ते बरसले आणि धुमश्चक्री सुरू झाली. तोवर त्यांच्या हाताला 4 मोठमोठ्या जखमा झाल्या होत्या. तरीही ते शत्रूला सपासप कापून काढत होते. स्वतः यशवंतराव एवढ्या वीरश्रीने युद्धात उतरल्यानंतर सैन्याला आणखी चेव चढला. काही क्षणातच युद्धाचा रागरंग पालटला. शिंदेंचे घोडदळ पळ सुटले. पायदळ कसेबसे जीव वाचवायचा प्रयत्न करत मागे हटत राहिले, तर पेशव्यांची हुजुरात कधीच गायब झाली होती. डी बोई आणि डेवज हेच काय ते शिंद्यांच्याकडून शेवटपर्यंत लढले. मात्र त्यांचे 1400 लोक मारले गेले होते. शेवटी त्यांनीही माघार घेतली. 4 युरोपियन अधिकारी ठार झाले. होनरो नामक एक फ्रेंच अधिकारी वाचला, पण त्याला नंतर वानवडीत शिंद्यांच्या वाड्यात पकडण्यात आले. फत्तेह सिंग मानेंनी पळत्या सैन्याचा पाठलाग करून विरोधकांची पुरती वाताहात केली. या युद्धात शिंद्यांचे जवळपास 5,000 अधिक सैनिक ठार झाले, तर 1,000 जखमी झाले. आणि युद्धात महापराक्रमी यशवंतराव होळकर यांचा संपूर्णपणे विजय झाला होता आणि हडपसरची लढाई यशवंतराव होळकरांनी जिंकली होती. तर पुण्याकडे पळालेल्या शिंद्यांच्या सैन्याची आणखी पटफजिती झाली. लोक त्यांना प्यायला पाणी देणार, तर खायला अन्न कुठून देणार? त्यांच्या तोंडावर लोक दरवाजे बंद करत होते. रस्त्यावर त्यांना सडावे लागले. एवढी घृणा त्यांच्या वाट्याला आली, कारण अनेक वर्षे ते शिंद्यांचा अत्याचार सहन करत होते. त्यामुळे या जनतेला, या प्रजेला आता कोणीतरी त्राता भेटला होता. अन्यायाचे पर्व आता दूर होईल अशी आशा त्यांच्या मनात प्रज्वलित झाली होती. त्यामुळे महाराजा यशवंतराव होळकरांच्या प्रति त्यांच्या मनामध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती. ते यशवंतराव होळकरांच्या बाजूने उभे होते. पण दिवाळीचा दिवस असूनही पुण्यात कोणाच्या घरात चूल पेटली नाही, हेही तितकेच खरे. लोक घाबरलेले होते. याचे खरे कारण होते खुद्द पेशवेच पळून गेले होते आणि ही बातमी संध्याकाळपर्यंत पुण्यात वाऱ्यासारखे पसरले होते. त्यामुळे अनिश्चिततेचे पुरेपूर सावट पुण्यावर पडले होते. तर या युद्धातील विजयानंतर यशवंतरावांनी पुणे लुटायची आज्ञा द्यावी असे मीर खानने महाराजा यशवंतराव होळकरांना सुचवले. पण महाराजा यशवंतराव होळकरांनी त्याला मनाई तर केलीच. त्याशिवाय सर्व सैन्य वानवडीतच थांबेल, कोणीही पुण्याकडे जाणार नाही असा आदेशही काढला.
कोणी पुण्याकडे गेला, एकाही नागरिकाची साधी कवडी जरी लुटली, वा स्त्रियांच्या आवरूला हात घातला तर त्याचे हातपाय तोडून ते भर रस्त्यात फेकले जातील असा तो कठोर आदेश होता। यशवंतरावांची शिस्त अत्यंत कडक आणि त्यांचा वचक फार मोठा होता, त्यामुळे त्यांच्या सैन्याने विशेषतः पेंडारे व पठाण सैन्याने निमूटपणे तो हुकूम पाळला। पेशवे, कुंजीर तसेच अन्य काही दरबाऱ्यांसह पळून डोंजे येथे थांबले आहेत ही वार्ता यशवंतरावांनाही संध्याकाळपर्यंत मिळाली। ही घटना अनपेक्षित होती, त्यांना तातडीने मदत पाठवायची व पुण्याला परत आणायचे असा निर्णय महाराजा यशवंतराव होळकर यांनी घेतला। त्यासाठी रसदेसह एक तुकडी डोंजाला पाठवली, पण तोवर पेशवे पुढे निघून गेले होते। यशवंतराव आपल्याला पकडण्यासाठी व ठार मारण्यासाठी सैन्य पाठवत आहे अशी भीती त्यांना कदाचित वाटले असावे, पण ते खरे नव्हते। पेशव्यांकडे आता सैन्यच काय होते? मनात आणले असते तर यशवंतरावांनी त्यांना पठाणी तुकड्या पाठवून खरोखर पकडून आणले असते, पण तसे केले नाही। पुढे बाजीराव पेशवे रायगडावर जाऊन पोहोचले आणि तिथून त्यांनी इंग्रजांशी बोलणी सुरू केली। दुसऱ्या बाजूला महाराजे यशवंतराव होळकर पेशवे परत यावेत यासाठी अनेक अर्ज करत राहिले, विनंत्या करत राहिले, निमंत्रणे देत राहिले, परंतु पेशव्यांनी ते ऐकले नाही। त्या उलट त्यांनी इंग्रजांशी बोलणी सुरूच ठेवली आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की शेवटी पेशव्यांना मदतीसाठी इंग्रजांना बोलावून घ्यावं लागलं आणि त्यांच्याबरोबर त्यांनी तह केला। तो तह म्हणजेच वसईचा तह होय, वसईचा करार होय, आणि या तहामुळेच इंग्रजांच्या कवायती फौजा पेशव्यांच्याकडे आल्या आणि बांधवांनो यापुढचा इतिहास तुम्हा सर्वांना माहीत आहे। तर दुसऱ्या बाजूला या लढाईमध्ये मिळवलेल्या विजयामुळे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाची कीर्ती संपूर्ण हिंदुस्थानभर पसरली, त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण जगभरामध्ये होऊ लागली। पुढे याच यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना कडवा विरोध केला, इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले आणि इंग्रजांचा सलग 18 वेळा सलग पराभव करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले। कलकत्त्याच्या छावणीवरती आक्रमण करून इंग्रजांना या देशातून कायमचे हुसकून लावायचा एक दुर्दम्य असा वाद त्यांनी बाळगला होता आणि त्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर सतत कार्यरत राहिले होते अशा या महान क्रांतिकारी आद्य स्वातंत्र्यवीरास या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी मानाचा मुजरा करूया, त्यांना पिवळा जयमल्हार करूया। आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे, जय मल्हार, जय भारत।